नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. असंघटित कामगार कष्टकरी लोकांसाठी भाजप सरकारने ई श्रम कार्ड योजना राबवून त्यांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. त्यामुळे खोपोलीतील स्थानिक कार्यकर्त्यांनी या योजनेचा लाभ शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन भाजप कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र खरत यांनी केले. खोपोली भारतीय जनता पक्ष आपले सरकार सेवा केंद्र तसेच आत्मदीप बहुउद्देश संस्थेच्या वतीने पाटणकर चौकात ई श्रम कार्ड नोंदणी महाअभियानाचे आयोजन करण्यात आले होते. जितेंद्र खरत यांच्या हस्ते महाअभियानाचे उद्घाटन झाले. यावेळी भाजप कामगार आघाडीचे जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर साखरे, खालापूर तालुका सरचिटणीस वामन धुळे, कामगार संघटना सचिव समीरा चव्हाण, खोपोली शहर भाजप अध्यक्ष इंदरमल खंडेलवाल यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. खारघर सेक्टर 18 राहणाऱ्या शोभा प्रेमराज राऊत या 60 महिला नेहमीप्रमाणे सकाळी फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या. माऊली सोसायटी लगतच्या रस्त्यावर उभ्या असताना मोटरसायकल स्वार चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि सोनसाखळी खेचून पळ काढला. विशेषतः परिसरात सकाळी पोलिसांची गस्त नसते, तसेच रस्त्यावर वर्दळ कमी असल्याचा फायदा या चोरट्यांनी घेतला आहे. या प्रकरणी शोभा राऊत यांनी खारघर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. दरम्यानच्या काळात चोरीच्या घटना वारंवार घडत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले आहे. पोलादपूर तालुक्यातील कोतवाल बुद्रुक येथे मंजूर झालेल्या प्रकल्पाच्या आढावा बैठकीचे आयोजन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आमदार प्रवीण दरेकर यांच्या मागणीनुसार मृद आणि जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी केले होते. या बैठकीत प्रवीण दरेकर यांनी मंत्री महोदयांसोबत कोतवाल बुद्रुक येथील प्रकल्प कार्यान्वित होण्यासंदर्भात झालेल्या दिरंगाईबाबत आणि प्रकल्प मार्गी करण्यासंदर्भात महत्त्वाची चर्चा केली. यावेळी पोलादपूर तालुका भाजप अध्यक्ष प्रसन्ना पालांडे, कृष्णकांत दरेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य मुरली दरेकर, अविनाश शिंदे, बबन शिंदे उपस्थित होते. कोरोना काळात रुग्णांना वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टर, परिचारिका, आशा सेविका यांना मनापासून सलाम करत असून त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे असे प्रतिपादन आमदार रविशेत पाटील यांनी आरोग्य मेळाव्याच्या उद्घाटनावेळी केले. सार्वजनिक आरोग्य सेवा आणि राष्ट्रीय ग्रामीण सेवा अभियानाअंतर्गत पेण येथील उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला असून तब्बल 692 नागरिकांची तपासणी या शिबिरात करण्यात आली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी सुधाकर मोळे, तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे, जिल्हा माता बाळ संगोपन अधिकारी डॉक्टर वंदन पाटील, तालुका आरोग्य अधिकारी अप्पलना खेडेकर यांच्यासह पदाधिकारी, डॉक्टर आणि नागरिक उपस्थित होते. पेण तालुक्यातील हनुमानपाडा येथे सुमारे 13,000 किमतीचे सागवान लाकूड पेणचे वनक्षेत्रपाल KB काटकर यांनी जप्त केले आहे. या संदर्भात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वनक्षेत्रपाल KB काटकर यांना हनुमानपाडा गावात काही इसमांनी बेकायदेशीररित्या सागवान लाकूड आणले असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार काटकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह हनुमानपाडा गावातील संतोष मोरे, सुधाकर पाटील, विकास मोरे यांच्या घरी धाड टाकली असता त्यांच्याकडे 13,551 किमतीचा माल सापडला. सदर माल कुठून आणला याबाबत तिघांना कोणतीही माहिती देता आलेली नाही, त्यामुळे त्यांच्यावर वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे. पेण शहरातील कापड व्यापारी रवींद्र जैन यांची 28 मुलगी मुमुश्री प्रणाली रवींद्र जैन हिचा दीक्षा महोत्सव कार्यक्रम श्री देवकीर्ती सुरेश्वर महाराज तसेच साध्वी परमवर्धना श्रीजी महाराज यांच्या उपस्थितीत होत आहे. त्यानिमित्त बुधवारी पेण शहरातून प्रणाली जैन आणि उपस्थित महाराजांची आणि साध्वींची भव्य मिरवणूक शहरातून काढण्यात आली होती. यावेळी जिल्ह्यातील जैन बांधव या मिरवणुकीत सहभागी झाले होते. यावेळी आमदार रविशेठ पाटील, नगराध्यक्षा प्रीतम पाटील, उपनगराध्यक्ष वैशाली कडू यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी जैन महाराज आणि साध्वींचं दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले, तसेच दीक्षांती प्रणाली हिचे जैन यांनी स्वागत केले. नवी मुंबई शहरात कोरोनामुळे 2049 मृत्यू झाले आहेत.
कोरोनाच्या तिन्ही लाटेत कोरोना मृत्यूंचे प्रमाण हे दिवसाला सरासरी 2 ते 4 इतके होते. मात्र तिसरी लाट ओसरल्यानंतर आता मृत्यूंचे हे सत्र थांबले असून गेल्या 50 दिवसात नवी मुंबई शहरात कोरोनाचा एकही मृत्यू झालेला नाही. कोरोनाची तिसरी लाट झपाट्याने वाढली आणि तितक्याच वेगाने ओसरत आहे. तसेच दैनंदिन कोरोना रुग्णांची संख्याही शून्यावर आली आहे, त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. सुधागड तालुक्यातील आपटवणे या गावाच्या हद्दीत असलेल्या ओढ्यात औषध गोळ्यांच्या 1000 पाकिटांचा खस टाकण्यात आला आहे. या प्रकारामुळे ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. ग्रामीण भागात रुग्णांवर उपचारासाठी सरकारमार्फत शासकीय रुग्णालयांना पुरवण्यात आलेल्या कॅल्शियम आणि गर्भनिरोधक गोळ्यांची ही पाकिटे आहेत. या 1000 पाकिटांची योग्य विल्हेवाट न लावता अशा प्रकारे निष्काळजीपणे फेकून दिलेली असल्यामुळे लहान मुले आणि जनावरे यांनी ही औषधे खाल्ल्यास त्यांच्या आरोग्यावर प्रश्न निर्माण होऊ शकतो, तसेच पर्यावरणाला देखील हानी पोहोचू शकते. त्यामुळे ग्रामस्थांनी यासाठी जो कोणी दोषी असेल त्यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. माथेरानमधील लाईट रेल्वेचे जनक सर आदमजी पिरमभाई एज्युकेशनल अँड वेलफेअर फाउंडेशनच्या वतीने गरजू विधवा महिलांना धान्याचे वाटप करण्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार संस्थेचे सचिव अब्बास अली हुसेन आदमजी पिरमभाई आणि त्यांच्या मुलाच्या हस्ते या धान्यांचे वाटप करण्यात आले. माथेरानमध्ये सध्याच्या काळात पर्यटक कमी आहेत, त्यामुळे अनेकांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच ज्या महिलांना कोणाचाही आधार नाही अशा महिलांना आधार देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला असून याचा 30 परिवारांना लाभ झाला. यावेळी हुसेन पिरमभाई यांच्यासह परिवारातील अन्य सदस्य उपस्थित होते. भारतातील नौदलाच्या सेवेत INS वाघशीर ही पाणबुडी दाखल होणार असल्याने भारतीय नौदलाची ताकद वाढणार आहे. प्रोजेक्ट 75 अंतर्गत स्कॉर्पियन वर्गाची ही 6वी पाणबुडी आहे. माझगाव डॉकने या पाणबुडीची बांधणी केली असून संरक्षण सचिव डॉ अजय कुमार यांच्या मुख्य उपस्थितीत पाणबुडीचे जलावतरण करण्यात आले. INS वाघशीर ही स्कॉर्पियन वर्गाची 6वी आणि शेवटची पाणबुडी आहे. वाघशीर पाणबुडीचे जलावतरण झाल्यानंतर 1 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक काळासाठी तिची चाचणी आणि परीक्षण करण्यात येणार आहे. त्यानंतर ही पाणबुडी युद्धासाठी पूर्णपणे तयार होणार आहे. आत्तापर्यंत माझगाव डॉक लिमिटेडने तयार केलेल्या स्कॉर्पियन वर्गाच्या कलवरी, खंडेरी, करंज, वेला या पाणबुड्यांचा समावेश भारतीय नौदलात करण्यात आला आहे. कर्जत नगर परिषदेने स्वच्छ सर्वेक्षण 2021 देशातील कचरामुक्त शहर म्हणून 3-स्टार मानांकन मिळवले असून 2022 5-स्टार मानांकन मिळवण्यासाठी नगर परिषदेने कंबर कसली आहे. दरम्यान शहरातील कचऱ्याचे वर्गीकरण, सार्वजनिक ठिकाणी दिवसातून 2 कचरा उचलणे, तसेच रहिवासी संकुलात कचरा गाड्या फिरत असताना त्यांना GPRS यंत्रणेने जोडणे ही सर्व कामे सुरू आहेत. 2021 स्वच्छ सर्वेक्षण अभियानाअंतर्गत कर्जत नगर परिषदेने मोठी भरारी घेत देशात 3-स्टार मानांकन मिळवले होते. त्या नामांकनाबद्दल नगर परिषदेला 8 कोटींचे अनुदान केंद्र सरकारकडून मिळाले होते, त्यामुळे 2022 स्वच्छ सर्वेक्षण अभियानात आणखी भरारी घेण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे. तसेच देशातील गार्बेज फ्री सिटी होण्यासाठी कचरा उचलण्याच्या नेहमीच्या कामात आणखी बदल करण्याचे आणि यंत्रणा हायटेक करण्याचा प्रयत्न कर्जत नगर परिषदेने सुरू केले आहेत. कर्जत आणि खालापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सुरेश लाड यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांचा दौरा अर्धवट टाकून निघून गेलेले सुरेश लाड यांनी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. पक्षातील कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन निर्णय घेणार असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. मात्र त्यांनी कोणत्याही महामंडळावर नियुक्ती करण्याची मागणी केली नव्हती असे ठामपणे पक्षात सांगितले जात आहे. त्यामुळे सुरेश लाड यांची पक्षावर नाराजी का आणि कशासाठी आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान सुरेश लाड यांची नाराजी ही महामंडळ मिळत नाही म्हणून नाही, तर पक्षाच्या कार्यकर्त्यांची कामे होत नसल्याने ते नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. नवी मुंबई भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 34 आणि गणेश नाईक ब्लड डोनेशन चैन यांच्या माध्यमातून रक्तदान शिबिर आणि 55 वर्षांच्या वरील व्यक्तींचे मोफत हृदय तपासणी शिबिर याचे आयोजन करण्यात आले होते.
हे शिबिर नेरुळ येथील भाजप कार्यालयात संपन्न झाले. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी ॲडव्होकेट गणेश रसाळ यांनी पुढाकार घेतला असून या शिबिराला नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. यावेळी युवा नेते सूरज पाटील, भाऊ ठाकूर, सीताराम गायकवाड, निलेश पवार यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कर्नाटक उडपी येथे दक्षिण कन्नडा मोगवीरा महासंघ यांच्या वतीने महालक्ष्मी उत्सव इंटर झोनल लोककला महोत्सव 2022 आयोजित करण्यात आला होता. 9 ते 11 एप्रिल दरम्यान झालेल्या या महोत्सवात बेस्ट परफॉर्मन्स हा प्रथम क्रमांकाचा किताब मिळवून दत्ता भोई आणि त्यांच्या समूहाने महाराष्ट्र राज्याचे नाव उज्ज्वल केले आहे. सलग तिसऱ्यांदा त्यांनी हा किताब पटकावून जिंकण्याची हॅट्रिक केली आहे. भेंडकळ गावाचे सुपुत्र दत्ता भोईर आणि त्यांच्या कलाकार समूहाला या महोत्सवात कोळी गीते आणि लावणी ही लोककला सादर करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी देण्यात आली होती. या स्पर्धेत संपूर्ण देशातून 25 राज्यांनी सहभाग घेतला होता. महाराष्ट्राच्या वतीने नागवा माझा दर्याचा राजा या कार्यक्रमाअंतर्गत कोळी आणि लावणी नृत्यांचं सादरीकरण करण्यात आले होते. हे यश प्राप्त केल्यामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. कामोठे येथील भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक दिलीप पाटील आणि विजय चिपळेकर यांच्या माध्यमातून आय लव्ह कामोठे हे सेल्फी पॉईंट सेक्टर 35 येथे पुरातन श्री गणेश मंदिराजवळ उभारण्यात आले आहे. भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते या पॉईंटचे लोकार्पण झाले. यावेळी त्यांनी या सेल्फी पॉईंटमुळे कामोठ्याच्या सौंदर्यात आणखी भर पडली असून हे एक आकर्षणाचे केंद्र बनले आहे असे प्रतिपादन केले. या लोकार्पण सोहळ्याला नगरसेवक विजय चिपळेकर, दिलीप पाटील, नगरसेविका कुसुम म्हात्रे, पुष्पा कुतरवडे, भाजपचे कामोठे शहर अध्यक्ष रवी जोशी, प्रकाश पाटील, ओबीसी सेल जिल्हा अध्यक्ष राजेश गायकर यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.